नमस्कार. देशदूतने आयोजित केलेल्या नवरात्री निमित्तच्या विशेष कार्यक्रमात मी पीयूष शिरवाडकर आरोळे आपण सर्वांचं स्वागत करते. आपण उपास या विषयावर गेले 8 भागामध्ये बोललेलो आहोत आणि त्या विषयाबद्दल मार्गदर्शन करायला आपल्या बरोबर आहेत डॉक्टर विनीता देशपांडे. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपण 8 भागांमध्ये सगळ्यांना आपल्या प्रेक्षकांना उपासाबद्दल बरीच माहिती करून दिली, तर ह्या भागाचा समारोप करताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की आपण मला वाटतं गेल्या 4-1 भागांमध्ये आपण ऍसिडिटी पासून जेव्हा बोललो तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की लिंबू मीठ पाणी, आणि मला वाटतं की पाणी ही गोष्ट अशी आहे की जी शरीराला अत्यंत आवश्यक आहे, की कमी प्यायलं तर त्रास होतो आणि प्यायलंच नाही तर स्टोन सारख्या गोष्टी होतात. तर आपण जेव्हा उपास करतो तेव्हा आजकाल वेगवेगळ्या माध्यमांमधनं अनेक गोष्टी प्रकर्षाने समोर येतात. आता पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाव उस जैसा, तर म्हणजे हे पाणी आपल्या शरीराला हितकारक आहे हे आपण ऐकतो, पण सोशल मीडियामधनं बऱ्याचदा सांगितलं जातं की तुम्ही जवसाचं पाणी प्या, जिऱ्याचं पाणी प्या, हळदीचं पाणी प्या सकाळी उठल्यावर, मीठ लिंबू पाणी प्या. हे पाणी आपल्या शरीराला किती हितकारक ठरतं? आता ते जे तुम्ही मला हिंदीतनं जी म्हण ऐकवली की काय पाणी तेरा रंग कैसा जो जिसमें मिला वैसा, म्हणजे त्या प्रश्नातच म्हणजे त्या उक्तीमध्येच तुमचं सांगितलं जातं की पाणी हे माध्यम इतकं छान आहे की त्याच्यामध्ये कुठलंही औषध म्हणून तुम्ही काही मिळव म्हणजे काय म्हणतात मिक्स केलं मिश्रित केलं तरी ते तुमच्या शरीरामध्ये पटकन ऍब्झॉर्ब होतं, कारण ते व्हेइकल म्हणून काम करतं पाणी, कारण ऍब्झॉर्प्शन पॉवर पाण्याची जास्त असते म्हणजे ते पटकन शरीरामध्ये शोषलं जातं आणि त्याच्यानुसार ते औषध दिलं जातं. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि जे तुम्ही मला म्हणालात की हळदीचं पाणी किंवा काय, तर जे नेहमी मी सांगते की डोस मेक्स पॉइझन, परत एकदा सांगते डोस मेक्स पॉइझन, म्हणजे तुम्ही योग्य पद्धतीने जर एखादी गोष्ट घेतली तर तुम्हाला औषध म्हणून कामी येते, पण जी वाजवीपेक्षा जास्त जर तुम्ही घ्यायला लागलात तर त्याचं पॉइझन तयार होतं शरीरामध्ये. पाण्याचं पाण्यामध्ये जे आपण हळद आहे किंवा काय आहे हे तुम्ही पाण्यामध्ये देता आहात ना, पाण्याचं पण होतं, तो वेगळा मुद्दा आहे. पाणी पण वाजवीपेक्षा जास्त शरीराला आवश्यकता नसते, जसं शरीर डिमांड करतं त्या पद्धतीनेच ते पोहोचवलं पाहिजे. खूप जास्त एक्सेस करायला गेलात तर अती तेथे माती, आपल्या याच्यामध्ये सांगितलं की अती तेथे माती आहेच, तर म्हणून डोस मेक्स पॉइझन हे मी सांगत नाहीये, हे पॅरासेल्सिसनी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे, जे सायंटिस्ट होऊन गेले फादर ऑफ टॉक्सिकॉलॉजी ज्यांना म्हटलं जातं त्यांनीच हे सांगितलं. त्यामुळे तुम्ही बघा की समजा आज समजा तुम्हाला घसा ठीक नाहीये आणि तुम्ही हळदीचे पाणी जे ओव्हरऑल तुम्ही पिताय, तर गरम पाणी आणि हळद असं पेले तर ते तात्पुरतं 2-3 दिवस त्याचा काही शरीरावरती चांगलाच परिणाम होणार, कारण ते त्या पर्टिक्युलर जे आपण शिकलेलो आहोत जे काय आपले नोशन्स बनलेले आहेत त्याच्यानुसार आपण केलेले त्याचा फायदा होणार आहे, कारण हे अनुभूतीनुसार पुढे आलेली गोष्ट आहे. पण बऱ्याचदा असं होतं की वजन कमी करण्यासाठी घेतलं जातं किंवा अनेक अल्कलाईन पाणी म्हणून हळदीच्या पाण्याकडे बघितलं जातं यासाठी घेतलं जातं, पण वर्षानुवर्ष जर तुम्ही ते घेत असाल किंवा 3 महिने रोज सातत्याने ते पाणी घेत असाल, 5 महिने घेत असाल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एखादं औषध चालू असेल, समजा इकोस्प्रिन नावाची जी गोळी आहे बऱ्याचदा रक्त पातळ होण्यासाठी दिली जाते, अनेक कंटेंट त्याच्यामध्ये असे वापरले जातात की रक्त ज्याच्याने उठळी होत नाही पातळ ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू राहते, अशा कंडिशनमध्ये पण तुम्ही समजा हळद पाणी घेतलं, जास्त प्रमाणापेक्षा जास्त हळद तुम्ही घेतली तर ते त्याला बाधक असू शकतं. तर हळद घेतल्याने पण रक्त पातळ राहतं, म्हणजे जेव्हा ड्युअल इफेक्ट होतो आणि तो डोस तुमच्या शरीराला जास्त दिला जातो तर रक्त पातळ होण्याची प्रक्रिया इतकी वाढीस लागते की रक्ताच्या काय म्हणतात त्याला की हेमरेजेस म्हणजे रक्तस्राव होऊ शकतो तुमच्या मेंदूमध्ये जर तुम्ही वाजवीपेक्षा जास्त औषधाबरोबर पण हळद अशा पद्धतीने घेतली गेली तर. मग जेव्हा तुम्हाला काही औषधं चालू असतात तेव्हा तुम्ही याच्याकडे नीट बघितलं पाहिजे की ही आपल्याला आवश्यकता आहे का लॉंग पिरियड साठी करण्याची. अजून एक ओघाने मला थांबावं लागेल की तुम्ही आता बोलला की हळद पाणी जर घेतलं तर रक्त पातळ होतं, पण इथे हेही सांगणं आवश्यक आहे की म्हणून कोणी गोळी थांबवू नये. नाही नक्कीच, म्हणजे मी हेच सांगेल की जे आतापर्यंत मी जे सांगत आले की तुम्ही मनाने औषध म्हणून अन्न वापरू नका. औषध कधी बनतं की त्याचा डोस तुम्ही तुमच्या मनाने कंटिन्युअस पिरियड साठी तुम्ही ठरवता, देन इट बिकम्स मेडिसिन. कधी म्हणजे मेडिसिन किंवा पॉइझन कधी जेव्हा तुम्ही डोस मध्ये ते घेता, पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी घेता, पर्टिक्युलर एम ठेवून ते घेता आणि कोणाच्या तरी सल्ल्याने घेता, हा ते महत्वाचं आहे, सल्ल्याने घेणं महत्वाचं आहे. आणि अन्न पण औषधासारखं काम करू शकतो. आता जिऱ्याचं पाणी तुम्ही म्हणाल की जिऱ्याचं पाणी
ठिकाणी पण मी बऱ्याचदा बघते की मला आता आठवत नाही पण त्याचं कोणाशी तरी हे आहे म्हणजे जिऱ्यात जिरं आणि काहीतरी मिक्स करून जे पाणी दिलं जातं की सकाळ संध्याकाळ घेताना पण मला आढळतात का बरं कारण फॅट लॉस म्हणजे चरबी कमी करण्यासाठी जिरा मदत करतो मदत करत असेल करतच मी म्हणते पण जेव्हा तुम्ही कंटिन्युअस पिरियड साठी घेता रोज सकाळ संध्याकाळ घेता आणि एका बाजूला तुम्ही किडनीसाठी काही ट्रीटमेंट घेता किंवा तुमचं किडनी फंक्शनिंग तितकंसं चांगलं नाहीये किंवा तुमचं जीएफआर जो आहे फिल्ट्रेशन रेट आहे तो ऑलरेडी कमी आहे तुम्ही अक्यूट ग्लोमेरुलोनेफ्रायटिस सारख्या आजारांमधून तुम्ही सफर म्हणजे त्याच्यातनं तुम्ही जात आहात अशा कंडिशन मध्ये तुम्हाला पोटॅशियम वर्ज असं डॉक्टर सांगतात आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ जिऱ्याचं पाणी जेव्हा घेता तेव्हा तुम्ही उच्च पातळीचे पोटॅशियम शरीराला देत असतात म्हणजे कुठल्याही पाण्याचा पाण्यामध्ये कुठलाही पदार्थ मिक्स करण्या अगोदर आपण नीट विचार करून त्याच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करून म्हणजे तात्पुरतं जिऱ्याचं पाणी तुम्ही पोटाच्या काही विकारासाठी तात्पुरतं घेतलं जे आपल्या संस्कृतीने दिलंय की पोट दुखतंय का मग ठीक आहे ओवाजीला मिक्स करून तुम्ही ते चमचवून खाऊ शकता ते तितकंच सांगितलंय ते वर्षानुवर्ष करण्यासाठी नाही सांगितलंय ते जर करायचं असेल तर तुम्हाला तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच करणं आवश्यक आहे असं मी म्हणेन आता ह्या कार्यक्रमाच्या आपण समारोपाकडे आलेलो आहे तुम्ही थोडक्यात काय सांगाल प्रेक्षकांना थोडक्यात म्हणजे मला वाटतं उपास या संदर्भात तर उपास म्हणजे काय आपण आतापर्यंत बघितलं की उपास म्हणजे ऐच्छिक आराम आहे अन्नापासून अन्नापासून घेतलेला ऐच्छिक आराम सकारात्मकतेने घेतलेला आराम म्हणजे उपास असंच बघितलं पाहिजे आणि जे अन्न पदार्थ जे आपण उपासाला बघितले की ते बदलून घेणं आवश्यक आहे आणि ऋतूनुसार पण जे उपास जे सांगितलेले आहेत ते तुम्ही सजगतेने बघून उपास ते आणणं आवश्यक आहे एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा अचानक बदल जेव्हा करता ते तुमचे बदल टिकू शकत नाही असं मला वाटतं कारण की ऍज अ काउन्सिलर मी जेव्हा काम करते तेव्हा मी बघते की काही काळापुरतं साखर बंद होऊन जाते शरीरामध्ये टाकण्याचं जे की आम्ही आता बिनसाखरेचा चहा चालू केलेला आहे आणि कालपर्यंत आम्ही 4 चमचे साखर खात होतो आजपासून एकदम बंद असं बऱ्याचदा सांगितलं जातं आणि ते ठरवलंय बुवा की याबद्दल रिझोल्युशन तुमचं असं काही असतं पण ते टिकताना दिसत नाही तर ते टिकवायचं जर असेल तर आपण लहानपणापासून गोष्ट ऐकतो की स्लो अँड स्टडी विन्स द रेस म्हणजे कासव आणि सस्याची जी गोष्ट ऐकतो तर ती आपण इथून सुरुवात करूया की स्टेप बाय स्टेप करा 2 चमचे साखर घेत असाल तर हळूहळू करत कमी करत 1/2 चमचा आणि मग बंद जेणेकरून शरीराला पण ती सवय होते काही काळ त्याच्यावरती कायम राहा म्हणजे ती आयुष्यामध्ये तुम्हाला कायम देता येते त्यामुळे बदल छोटे छोटे बदल आणि समजून घेऊन बदल करणं आवश्यक आहे तर असे करायला हवेत शरीराला त्याची त्याची मुभा मिळणं आवश्यक आहे की तुम्ही बदल करताना पण त्याच्यानुसार त्याचं ऐकून तुम्ही बदल करणं आवश्यक आहे तज्ज्ञांचं मार्गदर्शन जिथे जिथे गरजेचं आहे तिथे तिथे ते घेतलंच पाहिजे असा अट्टहास न करताना की आम्हाला काही आवश्यकता नाही तर ते प्रत्येकाला ठरवता येतं म्हणजे असं कोणी सांगायची गरज नाहीये कोणत्या डायटिशियन किंवा कोणत्या डॉक्टरांनी पण सांगायची गरज नाहीये की तुम्हाला आता आवश्यकता आहे ती निसर्गाने दिलेली तुम्हाला तुम्हाला इन्स्टिंक्ट आहे तर ते मला वाटतं तुम्ही बघितलं पाहिजे आणि स्वतःच्या शरीराला ओळखून त्या पद्धतीने उपास हे केले गेलेले पाहिजे मला वाटतं आपण प्रेक्षकांना उपासाबद्दल अतिशय चांगली माहिती दिली पहिले तर त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्याला उपास ही संजीवनी ठरू शकते जर आपण तिचा योग्य वापर केला तर हेच आपल्याला या 9 भागांमधनं कळलेलं आहे आणि तिचा वापर कसा करायचा हे आपल्याला मॅडमनी सांगितलेलंच आहे त्याचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या शरीराची निश्चित काळजी घ्याल धन्यवाद